मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओपीनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळ सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यात सन 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षा अस्तित्वात आली. अर्थातच याला कारण होतं पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम. या नियमानुसार प्राथमिक शाळेवर नियुक्त होणारा प्रत्येक शिक्षक हा TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्णच असावा. हा नियम लागू झाल्यानंतर सुद्धा राज्यात आजही हजारो शिक्षक असे आहेत की जे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. शासन आणि प्रशासनाने यांना वेळोवेळी संधीसुद्धा दिल्या, परंतु त्या संधीचासुद्धा हे उमेदवार फायदा घेऊ शकले नाही आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. शेवटी शासन आणि प्रशासनाने यांच्या सेवा समाप्तीचे आदेश बजावले. या आदेशाच्या विरोधात संबंधित शिक्षकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सध्या तरी या आदेशांना स्थगिती देण्यात आलेली आहे. अर्थातच हे शिक्षक आजही शाळांवर आपली सेवा देत आहेत. विधान परिषद सदस्य श्री कपिल पाटील यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्याकडे TET संदर्भात माहिती मागविली होती. 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET अनिवार्य आहे किंवा नाही या संदर्भातील ही माहिती होती आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ही माहितीसुद्धा दिलेली आहे. माहिती महत्त्वाची आहे, घेऊया जाणून. प्रति माननीय श्री कपिल पाटील, विधान परिषद सदस्य, शिक्षक भारती, पोयबावडी, KM हॉस्पिटलजवळ, कामगार मैदान, परळ, मुंबई 12. आणि विषय आहे, फेब्रुवारी 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्याबाबत आणि संदर्भ देण्यात आलेला आहे. आपले दिनांक 15/11/2021 रोजीचे पत्र. महोदय, उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळू इच्छितो की शासन निर्णय दिनांक 13/2/2013 नुसार इयत्ता 1 ते 8 करिता नियुक्त शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच TET अनिवार्य करण्यात आलेली आहे. तथापि सदर शासन निर्णयापूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणतेही आदेश निर्गमित झालेले नसल्याने दिनांक 13/2/2013 पूर्वी इयत्ता 1 ते 8 वरील नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केलेली दिसून येत नाही. माहितीस्तव सविनय सादर. जे शिक्षक 2013 अगोदर लागलेले आहेत अशा शिक्षकांना TET कोणतेही बंधन नाही, परंतु 2013 नंतर अर्थातच 13 फेब्रुवारी 2013 नंतर जे शिक्षक शाळांवर लागलेले आहेत अशा शिक्षकांसाठी मात्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.